तुम्ही लग्नासाठी स्थळ बघताय का? लग्न जमायला अडचण येते का? मनासारखं स्थळ मिळत नाहीये का? मग ज्योतिषशास्त्रांनी दिलेला हा उपाय सलग 21 दिवस करून बघा. निश्चित तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसेल. काय आहे तो उपाय? चला जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरू आहे. सोशल मीडिया पाहावं तर तिथेही लग्नाचे फोटो. मात्र लग्नाळू असूनही तुमचं लग्न जुळत नसल्याने वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले काही उपाय करून पाहावे. काही वेळा कुंडलीतील दोषांमुळे विवाह होत नाही किंवा विलंब होतो. एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न ठरता ठरता तुटते. अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. वैवाहिक सुखाबाबतीत तुमच्या नशिबाचे टाळे उघडत नसेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की झोपताना उशाशी लोखंडी टाळं अर्थात कुलूप ठेवून झोपा. लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, सकारात्मक ऊर्जा देते. 21 दिवस हा प्रयोग सातत्याने करा, जेणेकरून तुमच्या भाग्याचं कुलूप उघडेल. वय वाढत चाललं आहे आणि लग्नाला उशीर होतो आहे असं वाटत असेल तर रोज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. हळद गुणकारी आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि ती ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा भाग्यकारक आहे. या उपायाने लग्न लवकर जमायला मदत होते. हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे आणि तिला मातृरूप दिलं आहे. 33 कोटी देव तिच्या ठाई आहेत अशी श्रद्धाही आहे. त्यामुळेच आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्या म्हणून गोमातेची सेवा करा. हरभरा डाळ, गूळ, गव्हाचं पीठ, हळद एकत्र करून तयार केलेलं पीठ गुरुवारी गायीला खायला घाला. या उपायाने लाभ होतो. अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक होण्यासाठी काही सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो. सकारात्मक ऊर्जा नशिबाचे फासे पालटायला मदत करते. यासाठीचा एक उपाय म्हणजे सुगंधी द्रव्यांचा. विवाह, प्रेम, सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर सुरू करा. त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसू लागेल. लग्न घरात जाऊन मदत केल्याने सुद्धा लग्न लवकर जुळते असं आपल्याकडे पूर्वापार म्हटलं जातं. या निमित्ताने तुम्ही 4 चौघांच्या नजरेत येऊन तुम्हाला उचित स्थळ मिळायला मदत होते. हाच त्या मागचा उद्देश असू शकतो. मित्रांनो, सलग 21 दिवस हे उपाय तुम्ही करून बघा. निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर मनासारखं स्थळ मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं वाचन करा. या ग्रंथाचं वाचन केल्याने मनासारखं स्थळ मिळतं असं म्हटलं जातं. हा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि वाचायलाही सोपा आहे. यापैकी कुठलाही एक उपाय करून बघा आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.